चंगर तालुका पत्रकार संघ संचलित सीएल न्यूज या लोकप्रिय चैनल ला लाइक करा, सब्सक्राइब करा, शेयर करा। मी सुनील शंकर पाटील या कारखान्यामध्ये युनिटेड आणि जीएम ह्या पदावर मी काम करत असून आपला कारखाना चालून 75 दिवस झालेले आहेत आणि 75 दिवसामध्ये 2,55,000 मेट्रिक टन गाळप झालेला आहे। आणि आम्ही ज्यावेळेला पालकांच्या बरोबर चर्चा झाली तेव्हा मालकांनी सुद्धा सांगितलं की यंदाचं उद्दिष्ट आपलं 5,00,000 टन गळीत करायचं आहे। तर त्या दृष्टीने आम्ही सगळेजण प्रयत्न करतोय आणि नियमितपणानं आमचं क्रशिंग चालू असून आमच्या कारखान्याचे कामगार सुद्धा ह्याच्यामध्ये अतिशय उत्स्फूर्तपणानं प्रतिसाद देतात आणि त्यासाठी मालकांनी सुद्धा क्रशिंग जर चांगलं झालं तर त्यांना भरघोस इन्सेंटिव्ह देऊ असं आश्वासन दिलेलं आहे आणि त्या दृष्टीने कामगार सर्वपण आनंदाने आणि उत्साहानं काम करतात आणि मालक सुद्धा त्यांनी दिलेले शब्द पाळतील यात कुठली शंका नाही। तरी आमचं टार्गेट आम्ही ह्या उर्वरित 75 दिवसामध्ये आम्ही राहिलेलं वेळ करून आम्ही आमचं उद्दिष्ट नक्कीच साध्य करू। आतापर्यंत जे आमचं 2,55,000 मेट्रिक टन वेळेत झालंय त्यामध्ये 2,42,000 मेट्रिक टनाचं ऊस बिल हे 15 जानेवारीपर्यंत आम्ही दिलेलं आहे। आता फक्त 13,000 टन मेट्रिक टनाचं ऊस बिल देणं राहिलेलं आहे। तरी या थोड्या दिवसात आम्ही ते देणार।